नमस्कार तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती आज मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे पीनट बटरची रेसिपी चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की तुम्हाला इथे हेल्दी रेसिपीज आणि हेल्थशी रिलेटेड व्हिडिओज मिळणार आहेत आपण हे पीनट बटर ब्रेडला लावून एन्जॉय करू शकतो किंवा चपातीला लावून एन्जॉय करू शकतो जेव्हा पण आपल्याला घाई असेल आणि आपल्याला काहीतरी क्विक ब्रेकफास्ट करायचा असतो तेव्हा आपल्याला या पीनट बटरची भरपूर मदत होते लहान मुलं मुलांना शेंगदाण्याचे भरपूर सारे फायदे होतात जसं त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात आणि प्रत्येक आईचा एक प्रयत्न असतो आपल्या लहान मुलांना काहीतरी आपल्याला हेल्दी आणि न्यूट्रिशियस देण्याचा तर नक्कीच प्रयत्न करा तुमी आपने हे तुम्ही घरी बनवण्याचा आपण हे फ्रीजमध्ये इझिली एका महिन्यासाठी स्टोअर करू शकतो तर जाऊया आता आपण आपल्या रेसिपीकडे सर्वप्रथम तुम्हाला शेंगदाणे घ्यायचे आहेत मार्केटमध्ये हे इझिली अवेलेबल होतात तुम्हाला माहितीच असेल की आपले आजी आज आजोबा बोलतात की शेंगदाणे खाल्ल्याने भरपूर सारे फायदे होतात सो मी नेहमी ट्राय करते माझ्या मुलांना देण्याचा आपल्याला सर्वप्रथम शेंगदाण्यांना छानपैकी भाजून घ्यायचं आहे हे ही प्रक्रिया तर सगळ्यांना माहिती की शेंगदाणे कसे भाजले जातात शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरची जी साल असते ती काढून घ्यायची आहे काही लोकांना ती साल ठेवायला आवडते तुमच्या मनानुसार तुम्हाला काढून घ्यायची असेल तर तुम्ही काढून घ्या तुम्हाला राहू द्यायची असेल तर राहू द्या माझ्या लहान मुलांना त्याच्यावरची साल आवडत नाही म्हणून मी काढून घेते हे शेंगदाणे एकदाचे तुमचे साफ करून झाले की मग हे शेंगदाणे मग तुम्हाला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत हे साफ झालेल्या शेंगदाण्यांना आपण आता मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक करून घेणार आहोत हे सगळ्यांना माहितीच आहे की मार्केटमध्ये जर आपण पीनट बटर घ्यायला गेलो तर ते म्हणजे भरपूर महाग भेटतं आणि त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रिझर्वेटिव्ह ॲड केलेले असतात म्हणून प्रयत्न करा की तुम्ही हे घरच्या घरी बनवाल पीनट बटर बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण आता हे शेंगदाणे मस्तपैकी बारीक करून घेतलेले आहेत ग्राइंड करून घेतलेले आहेत आता मी याच्यामध्ये ॲड करणार आहे दोन दोन चमचे व्हेजिटेबल ऑइल आपल्याला इथं व्हेजिटेबल ऑइलच यूज करायचं आहे म्हणजे तुम्ही सूर्यफुलाचं जसं मी बोलत आहे ते किंवा शेंगदाण्याचं तेल तुम्ही ॲड करू शकता तुम्हाला इथे ऑलिव्ह ऑइल नाही यूज करायचं आहे कोकोनट ऑइल नाही यूज करायचं आहे मस्टर्ड ऑइल यूज नाही करायचं आहे कारण की त्याचा एक स्पेसिफिक एक टेस्ट असते ती आपल्याला टेस्ट याच्यामध्ये मिक्स नाही करायची आहे आता हे पीनट बटर आहे म्हणून आपण ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल घालू शकतो मी मग नंतर याच्यामध्ये ॲड केलेलं आहे हनी इथे तुम्ही दोन ते तीन चम्मच मध ॲड करू शकतात थोडंसं तुम्हाला इथे नमकही ॲड करायचं आहे आणि लहान मुलांना जे की खूप सारं गोड खायला आवडतं म्हणून तुम्ही इथे ॲड करणार आहात चार ते पाच चमचे साखर जर तुमच्या मुलांना साखर जास्त आवडत नसेल तर तुम्ही याच्यामध्ये मधाचं प्रमाण जास्त करू शकता तुम्ही जर हे जेव्हा तुम्ही तयार करत असाल बटर तुमच्या घरी तेव्हा जेव्हा तुम्ही ग्राईंड कराल आणि तुम्हाला असं वाटेल की थोडंसं ते सुकट आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये अजून एक ते किंवा दोन चमचे व्हेजिटेबल ऑइल किंवा शेंगदाण्याचं तेल ॲड करू शकतात हे बघा किती छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पीनट बटरला मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ भेटूया आपण आपल्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो स्वस्त राहा